विदर्भाची आध्यात्मिक काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील डव्हा इथं नाथनंगे महाराजांच्या यात्रेला रथसप्तमीपासून सुरुवात झाली आहे. दरवर्षी रथसप्तमीला भव्य यात्रेचं आयोजन करण्यात येत असून याही वर्षी नाथनंगे महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. नाथनंगे महाराज आणि विश्वनाथ बाबांचं दर्शन तसंच महाप्रसाद घेऊन भक्त अगदी तृप्त होऊन गेले होते. आठवड्याहून अधिक दिवस चालणाऱ्या या यात्रेला विदर्भासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील लाखो भक्त दर्शनासाठी दाखल झाले आहेत. यात्रेत वेगवेगळ्या प्रकारची दुकानं थाटली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नाथनंगे महाराज यांच्यावर श्रद्धा असल्यानं शेतातील काम सोडून सर्वजण आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी येतात. विशेष म्हणजे इथं असलेलं ब्रह्मदेवाचं राज्यातील एकमेव तर देशातील दुसरं मंदिर असून या ब्रह्मदेवांच्या मस्तिष्कावर शाबरी भाषेत विश्वनाथ बाबांनी भविष्य लिहून ठेवल्याची आख्यायिका आहे. वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील डव्हा या गावात एक शतकापूर्वी एक अनोळखी व्यक्ती दिगंबर अवस्थेत अवतरली. दोन्ही डोळ्यांनी आंधळी सडपातळ बांधा काळा सावळा रंग वयाच्या 75व्या वर्षी डव्हा इथं ती फिरत मारुतीच्या पारावर आली. दिगंबर अवस्थेत असल्यानं लोक त्यांना नंगा असं संबोधू लागले. नंग्या या नावाने त्यांची ओळख झाली. कालांतरानं गावकरी आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोकांना त्यांची प्रचिती दाखवण्यास सुरुवात केली. पारावर पेटवलेल्या धुणीतील राख लावून अनेकांच्या व्याधी त्यांनी दूर केल्याचं बोललं जातं. चोरी गेलेल्या गायी वस्तू त्यांनी शोधून दिल्या आहेत. महारोगासारखे रोग देखील त्यांच्याकडून बरे झाले आहेत. तसंच मुक्यांनाही वाचा आल्याचं भक्तगण सांगतात. अशा अनेक चमत्काराची प्रचिती आली त्यामुळे त्यांची कीर्ती अल्पावधीतच दूर दूर पसरली. दिवसेंदिवस डव्हा इथं भक्तांची गर्दी वाढू लागली. त्यावेळी त्यांना त्यांची जात त्यांचा गुरु कोण त्यांचे डव्हा इथं प्रकट होण्याचे शोध घेऊ लागले. ऊन थंडी वारा आणि पाऊस यापासून संरक्षणासाठी केवळ मारुतीच्या मंदिराचा आधार अंथरण्याचं आणि पांघरण्याचं साधन त्यांच्याकडे नव्हतं. हे पाहून हा कोणीतरी अवतारी पुरुष असल्याचे लोक चर्चा करीत होते. हा कोणी वेडापिसा नाही तर नाथ घराण्यातील मच्छिंद्र अवतार असल्याचं समजल्यावर या नाग्याला नाथ नंगे बाबा मच्छिंद्रनाथ नंगे महाराज या नावानं सर्वजण महाराष्ट्रात ओळखू लागले. डवानगरीत तेव्हापासून सर्व लोक त्यांना नाथ नंगे महाराज या नावाने ओळखतात. तेव्हापासून डवा गावाची प्रति पंढरी म्हणून ओळख बनली आहे. रथसप्तमीला नाथनंगे महाराजांचा परकाय प्रवेश झाल्यानं भक्त मोठ्या संख्येनं इथं येतात. गुरु शिष्याचं हे जगातील एकमेव मंदिर असल्यानं रथसप्तमीला राज्यासह जिल्ह्यातील लाखो भक्त दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. डव्हा येथील सर्व मंदिरं ही एका रथाकृती सारखी बांधली आहेत. बाजूने आपण लक्ष दिले असता आपल्याला संपूर्ण मंदिर हे एक रथ आल्यासारखे दिसेल. रथाकृती मंदिराची पूर्ण इमारत ही जमिनीपासून 4 मजलीवर आहे. त्यापैकी पहिला मजला हा पूर्णपणे पाण्यावर आहे. एक मजला पूर्णपणे पाण्याखाली आहे. तो फक्त रथसप्तमी आणि विश्वनाथ बाबांच्या जयंतीदिनी बघता येतो. पहिल्या मजल्यावर श्री नाथनंगे महाराजांचं मंदिर, दुसऱ्या मजल्यावर श्री दत्त महाराजांचं मंदिर, तिसऱ्या मजल्यावर श्री गणपती मंदिर आणि चौथ्या मजल्यावर श्री महादेव मंदिर अशाप्रमाणे स्थापित करण्यात आलं आहे. नाथनंगे महाराजांच्या दर्शनाला आम्ही अनेक वर्षांपासून येत आहोत. आम्ही मंदिरात येऊन नतमस्तक झालो की सर्व दुःखे दूर होत असल्यानं या यात्रेनिमित्त दरवर्षी आम्ही इथं येत असतो असं भाविक सांगतात. नाथनंगे महाराज यांच्या आशीर्वादामुळेच दरवर्षी रथसप्तमी निमित्त डव्हा इथं या यात्रा महोत्सव साजरा केला जातोय. यावर्षी यात्रेत 200 क्विंटलच्या महाप्रसादाचा 1.5 लाखाहून अधिक भक्तांनी लाभ घेतला असून या महाप्रसादामुळे व्याधी दुःख दूर होत असल्याचं भक्त सांगतात. दरवर्षी रथसप्तमीला भव्य यात्रेचं आयोजन करण्यात येत असून याही वर्षी नाथनंगे महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. नाथनंगे महाराज आणि विश्वनाथ बाबांचं दर्शन तसंच महाप्रसाद घेऊन भक्त अगदी तृप्त होऊन गेले होते.